बार्शी शहरात कोलकात्याहून अल्पवयीन मुलीस आणून वैसाव्यासा करवाईस लावणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. येथून 17 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुली मिळून आल्याने पोलिसांनी कुट्टनखाना चालवणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुली सोलापूरच्या बाल सुधारगृह येथे पाठवण्यात आला. मंगळवारी सायंकाळी तेलगिरणी चौक परिसरात पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. याबाबत बार्शी शहर पोलीस उपनिरीक्षक महेश गडगटे यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी बायडाबाई लखपती राहणार जैन मंदिराजवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शीत हा वैसा चालू असल्याची माहिती पुण्याच्या फ्रीडम फार्म सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना समजतात. त्यांनी सोलापूर अधीक्षक कार्यालयात येऊन माहिती कळवली. त्यानंतर बार्शी पोलीस उपअधीक्षक कार्यालयात माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन एक डमी ग्राहक पाठवून छापा टाकला. काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये काही अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेले आहे. त्या ठिकाणची तशी माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालपूर साहेब, त्याचबरोबर सोलापूर येथील AHTUची टीम, त्याचबरोबर NGOची टीम व पोलीस ठाण्याकडील DB पथकातील अधिकारी, त्याचबरोबर महिला पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन पंचासमक्ष आम्ही त्या ठिकाणी तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये जाऊन सर्च केलं असता त्या ठिकाणी 2 अल्पवयीन मुली या त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि बाकीच्या इतरही त्या ठिकाणी 6 महिला त्या ठिकाणी ज्यांची की एज कमी जास्त असतील अशा पद्धतीच्या मिळून आलेल्या आहेत. पोलिसांनी या सर्वांना त्या ठिकाणून ताब्यात घेतलं. अधिकची चौकशी केली असता असं समजलं की त्या ठिकाणी एक बायडाबाई लखपती नावाची महिला आहे, तर तिने या 2 परराज्यातून अल्पवयीन मुलींना या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेलं होतं. पोलीस ठाण्यात येऊन त्यांच्यावरती बायडाबाई लखपती यांच्यावरती या ठिकाणी पिटा कायदा कलम 3, 4, 5, त्याचबरोबर IPCच्या 370 कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या ठिकाणी बायडाबाई लखपती या आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे. जे काही अल्पवयीन मुली आहेत त्यांना बाल सुधारगृहामध्ये या ठिकाणी पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इतरही ज्या 6 महिला होत्या त्यांच्या एज डिटर्मिनेशन जी काही टेस्ट असते ती करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. आणखीही इतर कोणाकोणाचा सहभाग त्यामध्ये आहे तर ते तपासण्याचं काम चालू आहे. इतरही त्यांना मदत करणाऱ्या लोकांचा त्यामध्ये सहभाग वाढू शकतो. या ठिकाणी पोलिसांचा अधिक तपास चालू आहे.